मध्ये मराठा ठोक मोर्चाला हिसक वळण. दौंड तालुक्यातील ठिकठिकाणच्या गावात आंदोलन सुरूच आहे. दिनांक 27 रोजी मराठा ठोक क्रांती मोर्चाच्या आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर उतरून जमावाने अचानक उग्र होत पोलिसांनी एसटी बस व तुफान दगडफेक केली. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर 2 तास टायर जाळत रोखून धरला होता. दौंड आगाराच्या एसटीच्या काचा फोडत तोडफोड केली. तसेच रात्रीच्या वेळी पुण्याला तरकारी घेऊन जाणाऱ्या गाड्यांमधील माल, टोमॅटो, पालेभाज्या रस्त्यावर फेकत सरकारचा निषेध केला. या दगडफेकमध्ये कोणी जखमी झाले नसल्याची माहिती मिळत असून यवत पोलीस स्टेशनचे बंडगर यांनी वेळीच घटनास्थळी पोहोचून परिस्थिती आटोक्यात आणली. सुशांत जगतापसह मी नीलम बंडगर, बीजीबी टीव्ही मराठी, दौंड.